सर आज एक ऐतिहासिक क्षण याचा आनंद घेऊपाक आम्ही सगळे जण हंगा जमलेले असत। ऐतिहासिक क्षण म्हणजे कारण की म्हापशेचे प्रसिद्ध उद्योजक ज्याने फाटली कमी ते 25 वर्षा फक्त टू व्हीलरच्या धंद्यानं चाललेली आणि त्याने एक मनान ध्येय धरलेले की आपूण आणि आपलो पूत एक एक विक्रम करून दाखयतलं म्हणून, आणि तो त्यांच्यानी विक्रम आज भारतान केला। गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स असता त्याचप्रमाणे लिमका बूक ऑफ रिकॉर्ड्स म्हणजे जो इंडियेचे अचिव्हमेंट दाखयता त्यातून त्याची ही नोंद जाल्ली असा। ह्याच्या पहिली लिमका बूक ऑफ रिकॉर्ड्सान अंबालाच्या दोघा भुरग्यांनी अजय आणि विशाल यांनी एक रिकॉर्ड केला, पण त्यांच्यानी एक किलोमीटर चाललेले 3972। पण आज जो विक्रम केला माझ्या मित्रांनी जयलेश रावत आणि त्याचा पुत्र कौस्तुभ वो जवळजवळ 10,000 किलोमीटरचा असा। म्हणून वो एक विक्रम असो असा की भारताक आणि गोंयाक इन जनरल आणि गोंयाक इन पर्टिक्युलर आणि स्पेशली म्हापशेकारांक एक अभिमानास्पद असा। त्यांचे आम्ही आज अभिनंदन करपाक सगळे जमलेले असत। जयलेश रावत आणि कौस्तुभ हे सदांच टू व्हीलरान म्हणजे जी नवी गाडी येता त्यांना अशी क्रेज असता आणि त्यांच्यानी ते यशस्वी करून दाखयला। आज ते म्हापशेचे एक प्रख्यात उद्योजक म्हणून असतात। टू व्हीलरचे स्पेअर पार्ट्स दुकान प्लस रेंट अ बाईक सदांच सोशल असतात, सगळ्यांक हेल्प करपाक केन्नाच फाटी पडना। आणि त्यांच्यानी जो लिमका बूक ऑफ रिकॉर्ड्स ते रिकॉर्ड असता ते रिकॉर्ड मोडपा सारखेच असता। आम्ही म्हणतात रिकॉर्ड्स आर मेंट टू बी ब्रोकन। त्या खातीर त्यांच्यानी जेन्ना लिमका बूक ऑफ रिकॉर्डान तो पळयलो तेन्ना त्यांच्यानी एक ध्येय बारगयलें की आमी आज नाल्या फाल्यां एक वो विक्रम मोडून एक नवो विक्रम करतले आणि तेतून ते यशस्वी झाले म्हणून माझे तेंकां अभिनंदन। हांव जयलेश राऊत। आम्ही एक रायड मारल्या गोंयच्यान काश्मीर, काश्मीरच्यान कन्याकुमारी बॅक टू गोवा। ही ड्रीम माझी गेली 2 वर्सां आसली। बिफोर लॉकडाऊन आम्ही ठरयले की आम्ही चेडो आणि बापूय रायड मारतले, पण आम्ही कन्याकुमारी वयतले असे आम्ही धरूंक नासले, फक्त लेह लदाख करतले पुरे जातले म्हणून। आयज 2.5 वर्सांनी आमची ड्रीम कंप्लीट झाली असा, हांव खूब खूश असा। ह्या ड्रिमीक आमकां ही रायट म्हणजे आमी लॉकडाऊनान आमकां खूब त्रास जाले आणि आमी प्रॅक्टीस करी म्हणटा ती लॉकडाऊनानूच केली। धंदो बंद असल्या कारणान आमकां लॉकडाऊनान प्रॅक्टीस करपाक चान्स मेळ्ळो। पयली रायट मारली आमी आदियोगी तामिळनाडू, ती जवळ 700 किलोमीटर्स ती आमची प्रॅक्टीस रायड आसली। त्याच्या पेक्षा मी व्हडली रायड मारली आम्ही रन ऑफ कच पाकिस्तान बॉर्डर गुजरात, ती आमची सक्सेसफूल झाली आणि आमकां कॉन्फिडन्स येयलो की दिसाक आमी 800 किलोमीटर गाडी चलोवंक शकता हो आमकां कॉन्फिडन्स येयलो। तेन्नाच्यान म्हाका कळ्ळें की कौस्तुभ ही रायड मारूंक शकता। आयज आमी वयतना बिंदास गेले, कोणाक भियोंक ना आणि कसलें टेन्शन ना। प्रत्येक मनीस म्हणटालो पंचायत जात जाल्यार कितें करतले तुमी, चेन तुटल्यार कितें करतले तुमी। आमी त्या खातीर भियोंक ना, आमी सदांच चिंत्ताले पंचायत कित्याक जातले, टायर नवो आसा, चेन कित्याक तुटतली, चेन नवी आसा, अशें करून आमी डायरींग करूं वयताले। देव बोडगेश्वर आमच्या सदांच फाटल्यान रावलो। आमी सदांच पळयता कसो फुडें तुजो पप्पा तूं फुडें चल ना, हांव म्हणटा हांव तुका पळोवन एन्जॉय करता। हांव कस्तुभाक पळोवन ना म्हाजी रायड एन्जॉय करता सारकी, कसो असो 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 गाडी चलयता, वयर पावता, म्हाजी शुटींग काडटा। आमी दोगांनी इतले एन्जॉय केले, एक एक 50-50 किलोमीटर कोणूच नासले, हांव आनी तोच चलयता चलयता आपले। तेन्ना आमी चिंतूंक ना पंचायत जातल्यार कितें जातलें तें चिंतूंक ना, पूण बोडगेश्वर आमचे इतलो फाटल्यान रावलो। पणजे पावपाक पावपाक आमची गाडी पंचायत जाली, तरी आसतना पणजे पावले आमी, वाटेर रावूंक ना, देवाक उलो गेलो, पणजेन पावली। श्लोकाक सांगता हांव पंचायत काड म्हणून, इतल्यान आमचो एशली बाब येयलो थंय पंप घेवन, तेणी वारो मारलो, तशी वारो मारीत कडे हांगा पावली। ही ट्रीप इतली बरी जाल्ली आसा की आपल्या आमकां प्रॉब्लम म्हणटा तो कांयच येवंक ना।
फुडले डिटेल कितें आसा तुमकां कसूप सांगतलो. आमी 16 तारखेक आमची रायड स्टार्ट केल्ली हांगासल्यानूच बोडगेश्वराच्या पांया कडल्यान, आनी आयज आमकां 23 दीस जाले आमची रायड स्टार्ट करून. आमी ऑलमोस्ट सगळे नॅचरल कॅलमिटीज पयले, गर्मी पयली, थंडी, स्नो, पावस, ऑलमोस्ट सगळे एक्सपिरियन्स केले आमी. आनी आमी टोटल क्रॉस केला ऑलमोस्ट 9,500 ते 9,000 किलोमिटर, मोर दॅन 12 स्टेट आमी कवर केल्या. गोवा, महाराष्ट्रा, मध्य प्रदेश, राजस्थान, तशेंच आमी अशे वयर गेल्यात सेम रुटान सकयल येवंक ना, दुसरो रूट घेतलो NH44 डायरेक्ट श्रीनगर टू कन्याकुमारी, डायरेक्ट स्ट्रेट रोड वाय मथुरा, म्हटल्यार तो यमुना एक्सप्रेस हायवे एक्चुली तो बेस्ट रोड आहा. सो आमकां वाटेक कांयच अशी डिफिकल्टीज अशी येवंक ना अशें म्हणिना हांव, डिफिकल्टी ती आसलीच आमकां, पूण आमी तेजो आमी डिफिकल्टीज आमची एन्जॉय करून फेस केल्या. पंक्चर जाले, गाडी स्टार्ट जायनासली, आमी लायटी लायल्ल्यो, लायटीचे होल्डर पडले, पूण आमी कितें आमचे कडेन म्हणल्यार आमी तशे टूल्स सुद्दां कॅरी केल्ले, आमी ते आमीच फिक्स केल्ले. एक्चुली हो प्राउड मुमेंट आमकां लागून राऊत ब्रदर्स. एक्चुली हो रिकॉर्ड करपाक इजी गोश्ट न्हू. बारीकशें ट्रॅवलिंग करतलो जाल्यार 50 किलोमिटर ट्रॅवलिंग करतले नॉर्मली कितले त्रास जाता हे नॉर्मल मनशांक खबर आसता, पूण 10,000+ करप नॉट अ इजी. हांवेंनूय लडाख ट्रीप केल्या, बुलेटीन केला, पूण इतले ऑब्स्टेकल्स येता, इतले टॅकल करचे पडटा, वेदर सगळें इजी न्हू, आनी ते 22 डेज नॉट अ इजी. हें जें एचीव केलां म्हाका दिसता हांव आसा सर तरी हाका कोण तरी ब्रेक करूंक शकचो ना अशें म्हाका तर दिसता. नमस्कार. आयज आमच्या म्हाज्या वॉर्डांतले बाब आमचो जलेश राऊत आनी तेचो चलो खुशबू राऊत हे दोगांयनी जे आयज हांगा बोडगेश्वराचें दर्शन घेवन जे आमची बायक घेवन सेपरेट बायक घेवन तेंच्यांनी जी आयज जवळ जवळ 10,000 किलोमिटराचे वयर जो प्रवास केला, जवळ जवळ 23 दीस हे आयज बापूय आनी चलो दोगूय बरोबर वचून जो प्रवास केला तो करून आयज 23 दिसांनी हांगा पावल्ले आहा. आनी हे म्हाज्या वांगडाचे आनी म्हाका एकदम अभिमान आहा. फाटले 23 दीस आमचे म्हापशाचे जलेश राव आनी ताचो चलो कौस्तूप राव हे संपूर्ण भारत भ्रमण करपाक 2 बुलेटी घेवन भायर सरले, आनी तेन्ना आमकां खूब काळजी आशिल्ली, कारण तांच्यांनी जे ध्येय दवरलेले आपल्या समोर ते चड व्हडले आशिल्ले, म्हणजे म्हापशाच्यान लेह लडाख, जम्मू काश्मीर आनी थंयसून कन्याकुमारी अशे संपूर्ण भारताची 2 टोकां ही तांकां कवर करपाचे आसले एकाच प्रवासान, आनी कन्याकुमारीसून परत ते गोंयान येवप. ते आयज तेंचे गोंयान आगमन जाले आनी आतां म्हापशा पावले ते.